गणेश चतुर्थी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता खामगाव येथील सराफस्थित आयकी कोटी मंदिरमध्ये मानाचे लाकडी गणपतीची पुजारी सेवक यांनी विधिवत पूजा करून श्रीची स्थापना केली आहे. लाकडी गणेश मंदिर अय्याची कोठी या नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिराला व गणेश मूर्तीला साधारणपणे 150 वर्षाच्या वरचा इतिहास आहे. इथे 150 वर्षापूर्वी अय्या नावाचे स्वयंपाकी लोक राहत होते आणि त्यावेळेस खामगावची कापसाची बाजारपेठ मोठी असल्याने त्यांचा स्वयंपाक करण्यासाठी हे लोक इथे बाहेर देशात बाहेर राज्यातून आलेले आहेत. यांनी ही लाकडी मूर्ती जवळजवळ 1.5 क्विंटलची तयार केली व या मूर्तीला मागच्या 150 वर्षापासून जेव्हा गणपती उठतात म्हणजे बसतात आणि उठतात तर शेवटच्या दिवशी मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो आणि हा गणपती सर्वात पुढे मिरवणुकीमध्ये असल्याशिवाय गावकरी मंडळी व इतर गणेश मंडळ मिरवणूक काढत नाही. आणि या मंदिराच्या संदर्भामध्ये खामगाव परिसरातील गावातील लोक व तालुक्यातील सर्व लोक मिरवणूक पाहायला येतात व त्याचे दर्शन घेतात. याच्यामध्ये मागच्या 25 वर्षापासून 1995 पासून एक नवीन विश्वस्त मंडळ यांनी हा कारभार हाती घेतला आहे. मागच्या 25 वर्षापासून शासकीय प्रशासकीय जिल्हा प्रशासन सर्वतोपरीने मदत करते आणि सर्व समोपचाराने ही मिरवणूक निघत असते. मी या गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामविलास अग्रवाल, ॲडव्होकेट व्ही देशमुख, ॲडव्होकेट धनंजय भरडे, ॲडव्होकेट अग्रवाल, ॲडव्होकेट भिसे, दिनेश अग्रवाल, संजय वागाडे, रोशन झांबड, सुभाष डंबेकर, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. ही माहिती खामगावतून आरएन न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.